अभिनेत्री क्रांती रेडकर आणि धडाडीचे IRS ऑफिसर समीर वानखेडे हे कपल नेहमीच आपल्याला चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. समीर यांनी आपल्या कामातून लोकांसमोर एक वेगळीच छाप पाडली आहे आणि त्यामुळेच अनेकदा ते बातम्यांमध्येही असतात. पण एक धडाडीचा ऑफिसर आणि एक अभिनेत्री यांची ओळख झाली तरी कशी, तर ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडत असेल. समीर आणि क्रांती यांची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कमी नाहीये. चला तर मग जाणून घेऊयात कसे जुळले समीर आणि क्रांती यांच्या प्रेमाचे सूत. क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते, तर 11वीत असल्यापासून दोघेही एकमेकांना ओळखायचे. त्यानंतर FYJC आणि ग्रॅज्युएशन पर्यंत दोघेही एकाच वर्गात शिकत होते. समीर कॉलेज जीवनापासूनच अत्यंत शांत आणि हुशार विद्यार्थी होता, तर क्रांती बॅक बेंचर आणि मस्तीखोर होती. याविषयी बोलताना क्रांतीनं सांगितलं होतं, समीर वर्गात सर्वात पुढे असायचा. समीर अत्यंत हुशार आणि सर्व प्रश्नांची उत्तरं येत असणारा विद्यार्थी होता, त्यामुळे याला इतका अभ्यास करून नक्की करायचंय तरी काय असा प्रश्न क्रांतीला नेहमीच पडायचा. तर याच्या अगदी विरुद्ध अशी क्रांती होती. क्रांती अत्यंत मस्तीखोर आणि अभ्यास सोडून इतर गोष्टींमध्ये पुढे असायची, तर वर्गात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त होती, त्यामुळे शांत आणि सरळ स्वभावाच्या समीरला क्रांती आणि तिच्या मुलींचा ग्रुप मात्र खूपच खोड्या काढत त्रास द्यायचा. त्यामुळे समीरला क्रांतीचा मात्र फारच राग यायचा. हे लोक अभ्यास करण्यासाठी कॉलेजला येत नाहीत अशी जणू समीरची समजूतच झाली होती आणि त्यामुळेच समीर कधीच क्रांतीशी बोलायचा नाही. साली त्यांचं कॉलेज संपलं. त्यानंतर कॉलेज संपल्यानंतर मात्र दोघांचेही मार्ग पूर्णपणे वेगळे झाले. बरेच वर्ष ते एकमेकांच्या संपर्कातही नव्हते. मात्र याच दरम्यान समीर हे ऑफिसर झाले होते, तर आणखीनही पुढच्या पोस्ट साठी ते प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्यांचं लग्नही झालं. शबाना कुरेशी असं त्यांच्या पत्नीचं नाव होतं, पण त्यांचा हा संसार फार काळ टिकू शकला नाही आणि लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. कॉलेज नंतर 8 ते 9 वर्षांनंतर समीर वानखेडेंनी क्रांतीला TV वर पाहिलं होतं. तर त्यानंतर 2010 साली क्रांती परदेशातून परतत असताना तिला वानखेडे यांनी एअरपोर्टवर अडवलं होतं आणि त्यानंतर दोघांचीही पुन्हा एकदा नव्यानं ओळख झाली. आता हा एअरपोर्टचा किस्सा देखील तितकाच भन्नाट होता, ज्यामुळे पुन्हा एकदा समीर आणि क्रांती यांची ओळख झाली होती. मी आणि समीर कॉलेजमध्ये होतो, एका वर्गात होतो. सो आय थिंक सो आम्ही 11वी 12वी नाही पण FY पासून आम्ही एका वर्गात होतो. बस येस, कारण की हा माणूस कसा आहे, कॉलेजमध्ये कसा होता, त्यांच्यामध्ये अगदी कॉलेज लेवलपासूनच काहीतरी बनण्याची जिद्द होती आणि ज्या पद्धतीने तो अभ्यास करायचा आणि प्रत्येक गोष्टीत पुढे 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 हात नेहमी वर आणि प्रत्येक गोष्टीत सगळ्याचीच उत्तरं त्याला येत असायची आणि मी अशी फुल टाइमपास होते, त्यामुळे मला मी खूप मजा करायची आयुष्यात आणि तो खूप अभ्यास करायचा आणि मला नेहमी झालं एवढा अभ्यास पण काय व्हायचं आहे. आज असं मला सबूत मिळालं की त्याला काय व्हायचं होतं, त्याला देशासाठी निश्चितच काहीतरी करायचं होतं आणि आपण सगळेच ह्या समाजाचं देणं लागतो आणि तो ह्या समाजाचं देणं आज फेडतोय आणि त्याचा अभिमान आहे मला. दरम्यान घडलं असं की एका अवॉर्ड सोहळ्यासाठी क्रांती दुबईला गेली होती, तेव्हा तिच्या काही मित्रांनी तिच्या बॅगेत ठेवण्यासाठी काही मद्याच्या म्हणजेच दारूच्या बाटल्या दिल्या होत्या. त्यामुळे आता आपल्या बॅगेचं चेकिंग होणार असल्याचं कळताच क्रांती प्रचंड टेन्शनमध्ये आली, तर तिनं समीरला ओळखलंही नव्हतं. पण समीरनं मात्र क्रांतीला ओळखलं होतं आणि त्यामुळेच समीरनं तिला ओळख दाखवली. शिवाय बॅगेतून 2 दारूच्या बाटल्या नेण्यास परवानगी असल्यानं क्रांतीनं सुटकेचा निश्वास सुद्धा सोडला. तेव्हा दोघांची पुन्हा एकदा ओळख झाली आणि दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर्स घेतले आणि पुढे ते एकमेकांशी बोलू सुद्धा लागले. दोघांनीही काही वर्ष एकमेकांना डेट केलं, तर 2017 साली त्यांनी लग्न गाठ बांधली. लग्नाच्या वर्षभरानंतर क्रांतीनं 2008 मध्ये जिया आणि जायदा या 2 जुळ्या मुलींना जन्म दिला. क्रांतीला समीरच्या कामाचा प्रचंड अभिमान आहे, तर नेहमीच ती समीरच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. आता दोघांच्याही लग्नाला काही वर्ष उलटली आहेत, तर त्यांचा सुखानं संसार सुरू आहे.
येस, कारण की कधी कधी कंटिन्युअसली त्यांचे फोन चालू असतात, कंटिन्युअस ऑपरेशन चालू असतात, कधी कधी फॅमिली फंक्शन्समधून पण त्यांना उठून जावं लागतं कारण की त्यांना एक कुठली तरी केस आलेली असते. सो त्यांना खूप 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 कामं आणि त्याच्यात डेडली ऑपरेशन्सना जावं लागतं. सो कुठेतरी ती एक सारखी धाकधूक एक बायको म्हणून असते की हां आज काही नको ना व्हायला, आज काही नको व्हायला, आज कुठे काय यु नो झडप नको व्हायला, ते सेफली घरी येऊ दे. तर ही सारखी धाकधूक एक माझ्या ह्याच्यात असते. सो एक नॉर्मलसी निश्चितच नाही आहे, पण त्याच्यात एक स्वतःची गंमत आहे. त्याच्यात आम्ही आमचे क्षण काढत असतो आणि आम्ही आही आयुष्य एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. पण काही जण आम्ही जे आयुष्य थोडं बहुत एन्जॉय करायला गेलो की त्याच्यावरही टीका करतात, हे इथे का गेले, ते तिथे का गेले. सो आय एम व्हेरी हॅपी की तू खूप लाईटर नोटवर हा इंटरव्ह्यू ट्रीट करतेस. नाही मिळत ऑनेस्टली त्यांना, वेळ नाही मिळत मुलांबरोबर, पण जेवढा मिळतो तेवढा पूर्णपणे ते म्हणजे छोट्यांबरोबर घालवतात, झिया जायदाबरोबर. आणि असं कधी कधी होतं, मग कुठे जर त्यांना कुठेतरी जायचं असेल तर मग त्या ठिकाणी मी मुलांना घेऊन पोचते. म्हणजे ते त्यांचा तो ट्रॅव्हलिंगचा वेग, आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे ट्रॅव्हलिंगमध्येच 1.5 तास जातो. सो वी ट्राय टू सेव्ह दॅट टाईम आणि मग मी त्यांना कुठेतरी भेटते, मग आम्ही कुठेतरी लाईक डिनरला गेलो किंवा काय. सो खूप ॲडजस्टमेंट्स करावे लागतात आणि पूर्ण माझं ॲब्सल्युटली पूर्ण विश्व त्यांच्या टायमिंगप्रमाणे चाललेलं असतं. आणि मला असं वाटतं की एक ऑनेस्ट ऑफिसरची बायको म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, तुम्हाला बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. पण मला काही खंत नाही त्या कुठल्याच गोष्टीची. मला अभिमान आहे की मी त्याची बायको आहे आणि मला असं वाटतं की त्याचा आता फॅन फॉलोईंग मुलींचंच इतकं झालेलं आहे की मला त्या सगळ्या खूप ओपनली मेसेज करून सांगतात की आम्हाला तुमचा नवरा खूप आवडतो वगैरे. मी खरीच खूप मोठी फॅन आहे त्याची. पण मला ठीक आहे, आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट की त्याच्यावर लोक प्रेम करतात, त्याच्या कामावर लोक प्रेम करतात. तेव्हा तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.